आता आपण मुंबईमध्ये जाऊयात. मुंबईतील कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतरही मुंबईतले मॉल्स बंद आहेत. पुण्यामध्ये मॉल्स खुले असले तरी मुंबईमध्ये मॉल्स अजूनही सुरू झालेले नाहीत, त्यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटायला लागलाय. सरकारच्या निर्णयामुळे शॉपिंग मॉल्सवरती अवलंबून असलेले हजारो विक्रेते आणि कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय. थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत मुंबईमधून. सुस्मिता, पुण्यामध्ये मॉल्स सुरू झालेत मात्र त्यासाठी अटी शर्ती आहेत, मात्र मुंबईमध्ये तेही सुरू झालेलं नाही आहे. त्यामुळे मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात एक कर्मचारी वर्ग या मॉलवरती डिपेंड आहे किंवा अनेक दुकानं मॉल्समध्ये असलेली, त्यामुळे काय त्यांच्या एकंदरीत भावना आहेत? खरं तर मुंबईसह राज्यामध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता आली आहे. 25 जिल्हे असे आहेत की जिथे कोरोना निर्बंधांमध्ये पूर्णपणे शिथिलता आलेली आहे. मुंबईमध्ये दुकानांच्या वेळा वाढवून मिळाल्यात. वीकेंड लॉकडाऊनमध्ये शिथिलता आलेली आहे. फक्त रविवार पुरता हा वीकेंड लॉकडाऊन मर्यादित आहे. परंतु सध्या आपण बघितलं तर मॉल्समध्ये गाईडलाईन सुद्धा देण्यात आल्या. सध्या मी फिनिक्स मॉलच्या बाहेर आहे, जिकडे कोरोना काळातील निर्बंधांमध्ये मुख्यत्वे दोन महत्वाच्या सूचनांचा अवलंब जे दुकानदार आहेत त्यांना करायचा आहे. एकतर कॅशलेस व्यवहार करायचे आहेत, तुम्ही कार्ड वापरू शकता किंवा स्कॅनर थ्रू तुमचे पैसे देऊ शकतात अशी एक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बॅग्स किंवा जे येणारे लोक आहेत त्यांची चेकिंग करण्यासाठी UV स्कॅनर बसवण्यात आलेले आहेत, जेणेकरून नागरिकांचा थेट संपर्क येणार नाही. सॅनिटायझेशन आणि या सगळ्याच गोष्टींवरती महत्व देण्यात आलंय. सध्या आपण फिनिक्स मॉलच्या बाहेर आहोत. इथे आपण जर बघितलं तर नेहमीची वर्दळ पाहायला मिळते तशा पद्धतीची वर्दळ मुळीच नाहीये. जे मुख्य फर्स्ट एंट्री गेट आहे ते फर्स्ट एंट्री गेट सुद्धा बंद आहे. आणि इथे अगदी बाजूला या बोर्डवरती जर आपण बघितलं तर ज्या शॉपर्स आहेत किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्यासाठीच्या काही गाईडलाईन्स नमूद करण्यात आल्या आहेत. तुम्हाला मास्क घालणं बंधनकारक आहे. मुंबईतील पालिकेचे मार्शल सुद्धा जर मुंबईतील हे मॉल सुरू झाले तर मॉल्सच्या बाहेर तुमचं तापमान चेक करू शकतात किंवा तुम्ही मास्क घातला आहे की नाही याची तपासणी करू शकता. परंतु सद्यस्थितीमध्ये मॉल्स पूर्णपणे बंद आहेत. सगळीकडे जर आपण बघितलं तर मॉल्स बंद असल्यामुळे लोकांची म्हणावी तशी गर्दी नाहीये. परंतु ज्या अर्थी सगळे व्यवहार खुले होतात हळूहळू, तर मॉल्सच्या बाबतीत सुद्धा काही ना काहीतरी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा होती. कारण अनेकांच्या उपजीविकेचं साधन इथले अनेक लहान लहान स्टोअर्स असतील किंवा वेगवेगळे ब्रँडचे शॉप्स असतील, तिथे काम करणारी जे लोक आहेत त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे जसं पुण्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर मॉल्स खुले झालेत, शॉपिंग सेंटर खुले झाले आहेत, तशाच पद्धतीने मुंबईतले मॉल्ससुद्धा सुरू व्हावेत अशी एक अपेक्षा व्यक्त करण्यात येते. परंतु अजूनसुद्धा पालिकेकडनं आणि सरकारकडनं याबाबत ठोस नियमावली जाहीर करण्यात आली नाही आहे. परंतु कोरोना निर्बंधांमध्ये कशा पद्धतीने मॉल खुले होतील याच्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या मात्र देण्यात आलेल्या आहेत. श्वेता जी, सुस्मिता आणि इतर, आता मॉल्सचं झालं एका बाजूला, मात्र हॉटेल्स रेस्टॉरंट्स ही सुद्धा पूर्ण क्षमतेनं काही अजून खुली झालेली नाही आहेत, त्यामुळे त्या मालकांचं सुद्धा काय म्हणणं आहे? आता टास्कफोर्स सोबत बैठक तर झालेली आहे मुख्यमंत्र्यांची, काल मतं जाणून घेण्यात आलेली आहेत, मात्र तसा निर्णय अजून काही आलेला नाही आहे, त्यामुळे आणखी किती दिवस लागतील, कधीपर्यंत हे निर्णय होतील याबद्दल सुद्धा काही कल्पना नाही आहे. टास्कफोर्सच्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित होतं. हॉटेल रेस्टॉरंट्स खुले होण्याबाबत किंवा मॉल्स खुले होण्याबाबत एक ठोस निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीचा निर्णय जे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आहेत, टास्कफोर्सचे जे सदस्य आहेत, अशा मंडळींसोबत घेतले जाणार आहेत. परंतु जो संभाव्य धोका आहे डेल्टा प्लस व्हेरियंटचा, त्या डेल्टा प्लससाठी आरोग्य यंत्रणा किती तयार आहेत याचा सुद्धा आढावा या बैठकीमध्ये, या डेल्टा प्लससाठी यंत्रणा कशा असायला हव्यात, आपण किती जास्त पद्धतीने टेस्टिंग ट्रेसिंग करू शकतो याकडे लक्ष दिलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्थचक्र पूर्ववत करण्यासाठी ज्या ज्या पद्धतीच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आलेली आहे त्या शिथिलतेसोबत जी काळजी प्रशासनावरती आणि नागरिकांवरती आहे, ज्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे, त्या नियमांच्या बाबतीत सुद्धा ठोस निर्णय होणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लोकल प्रवासाला दोन डोस घेतलेल्या नागरिकांना परवानगी देण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर लोक घराबाहेर पडणार आहेत आणि अशा वेळेला लोकांनी सोशल डिस्टन्स पाळणं, मास्क पाळणं, जरी मॉल सुरू झाले तरी सुद्धा नियम हे पाळावेच लागणार आहेत, याच्यामध्ये काही त्याला पर्याय नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण आता थेट नाशिकमध्ये जाणार आहोत. लक्ष्मण घाटोळ तिथे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, ज्या वेळेला निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाली त्यामध्ये नाशिककरांना काय काय दिलासा मिळालाय, आणि तरी सुद्धा नाशिककर अजून कशा कशाच्या प्रतीक्षेत आहेत की काय काय आणखी सुरू व्हायला हवं?
नाशिक मध्ये ज्या निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मॉल्सला जे आहे ते सायंकाळ रात्री 8 वाजेपर्यंतची मुभा देण्यात आलेली आहे आणि सकाळी 11 वाजता हे मॉल सुरू करण्यात येतात आणि रात्री 8 वाजेपर्यंतची सोमवार ते शुक्रवारची परवानगी आहे. त्याचबरोबर शनिवारी केवळ दुपारी 3 वाजेपर्यंतची परवानगी आहे आणि रविवारी तर संपूर्णतः मॉल बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाचा आहे. खरं पाहिलं तर पुण्यापेक्षाही नाशिकमधील कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती कमी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील व्यावसायिकांना आणि व्यापाऱ्यांना अपेक्षा सरकारकडून हीच आहे की वेळ वाढवून द्यावी. आता आपण नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमध्ये आहोत. उत्तर महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा मॉल समजला जातो. या मॉल्समध्ये 100 अधिक स्टोअर्स वेगवेगळ्या कंपन्यांचे आहे आणि या ठिकाणी असलेल्या कर्मचारी जे आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेले मॉल्स शॉप्स आहे त्यांच्या देखील व्यवसायाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं थर्मल मीटरच्या सहाय्याने टेम्परेचर चेक केलं जातं, सॅनिटायझेशन केलं जातं. मात्र असं असलं तरी देखील मॉल्सला वेळ वाढून मिळत नाहीये आणि तीच नाराजी या व्यावसायिकांची आहे, या मॉल्स व्यवस्थापनाची आहे. आपल्यासोबत मॉल्स व्यवस्थापनाचे काही अधिकारी आहे, या ठिकाणी शॉप्सचे काही मालक देखील आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, मॉल्समध्ये नेमक्या काय काय सुविधा आपण दिलेल्या आहे आणि आपली नेमकी आता मागणी काय आहे सरकारकडून? नमस्कार. आम्ही प्रवेशद्वारालाच आम्ही टेम्परेचर स्कॅनिंग करतोय. प्रत्येक ठिकाणी आम्ही सॅनिटाईज करतोय. सकाळी पूर्णपणे मॉल सॅनिटाईज केला जातो. त्यानंतर वारंवार जे काही टच पॉईंट्स आहे मॉलचे, लिफ्टचे बटन्स असो, जिथे लहान मुलं हात लावतात, ते वारंवार आम्ही सॅनिटाईज करतो. आणि आम्ही कॅमेरा ट्रॅकिंग सिस्टीम सुद्धा लावली, जेणेकरून कॅमेरा ट्रॅकिंग सिस्टीम देखील त्यांनी लावली. आपल्यासोबत काही व्यावसायिक आहेत. सर, तुमच्या या ठिकाणी शॉप्स आहे, काय फटका बसतोय तुम्हाला या कमी वेळेचा? ॲक्च्युली याच्यामुळे आम्हाला बिझनेसला मध्ये खूप लॉस होते आणि दुसरं तर इथे रेशो पण आपलं कमी आहे. जे कोविडचे जे पेशंट आहेत पुण्यामध्ये खूप जास्त आहे, तरी पण त्यांना टायमिंग दिले जास्त आहे आणि इकडे का नाही दिले. सॅटर्डेला पण आपल्याला फुल दिवस पाहिजे, सॅटर्डे संडे. आम्ही मागच्या 2 वर्षापासून घरी बसलेलो आहे, आता चालू झालं तर त्याच्यामध्ये आम्हाला टाईम पाहिजे. जे आमचे लॉस झालेले आहे सॅलरी हे सगळे ते आम्ही करू शकतो कवर. तुमच्या शॉप्समध्ये तुम्ही काय काळजी घेताय आणि काय मागणी आहे तुमची? आम्ही प्रत्येक कस्टमर आतमध्ये येतो तेव्हा आम्ही त्यांचं टेम्परेचर चेक करतो, सॅनिटाईज करायला लावतो त्यांना आणि शॉपमध्ये जेवढी जागा आहे ना त्याच्या अर्धेच कस्टमर आम्ही आत घेतो, म्हणजे जास्त पण गर्दी होऊ नये त्याची काळजी पण घेतो आम्ही. आणि आमचे स्टाफ सर्व वॅक्सिनेट आहे त्यामुळे काही त्याचं टेन्शनच नाही आणि टायमिंग वाढवायला हवा आमच्या मॉलचा पण. आपण बघतो ह्या व्यावसायिकांची तीच मागणी आहे की पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये देखील मॉल्समधील मॉल्सला जी आहे ती वेळ वाढवून मिळावी, जेणेकरून व्यवसाय जो आहे तो देखील सुलभ होईल आणि जो काही फटका गेल्या 2 वर्षांमध्ये बसलेला आहे त्याच्यावर देखील जो परिणाम झालाय तो पुढच्या काळामध्ये कमी होईल अशी अपेक्षा या लोकांना आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झालेल्या शहरांमध्ये तरी निर्बंध शिथिल करावे अशा प्रकारचीच मागणी आहे. बरोबर लक्ष्मण, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी. वेगवेगळ्या मॉल्स